या व्हिडिओमध्ये मी आजच्या भागात फक्त चार पिकांविषयी माहिती सांगणार आहे त्यातील शेवटचे दोन पिकं ही अतिशय महत्त्वाची कमी खर्चात कमी कालावधीत आणि जास्त पैसा कमवून देणारे आहेत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगळ्या पिकांची माहिती घेतली वेगळ्या हंगामात येणारी पिकं बघितली त्या पिकांचे व्यवस्थापन कसं करायचं याविषयीसुद्धा माहिती घेतली या माहितीतील या माहितीला आपण सर्व शेतकरी बांधवांनी भरभरून बर असा प्रतिसाद दिला बऱ्याच शेतकरी बांधवांच्या वेगळ्या व्हिडिओला वेगळ्या कमेंटसुद्धा येतात येत आहेत आणि आज आलेल्या आहेत त्यांना जसा जसा वेळ भेटेल तशा पद्धतीने मी उत्तरं देण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या काही कमेंट आल्या की उन्हाळ्यात कमी कालावधीमध्ये की कोणती पिकं घेतली पाहिजे की ज्यांना हमखास बाजारातील किंवा जास्त पैसा कमवून देतील अशी पिकं कोणती आहेत म्हणूनच आजच्या या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे की उन्हाळ्यात जास्त पैसा कमवून देणारे कमी कालावधीतील दे कोणती पिकं घेतली पाहिजे या व्हिडिओमध्ये मी आजच्या भागात फक्त चार पिकांविषयी माहिती सांगणार आहे त्यातील शेवटचे दोन पिकं ही अतिशय महत्त्वाची कमी खर्चात कमी कालावधीत आणि जास्त पैसा कमवून देणारे आहेत म्हणजे जास्त पैसा कमवून देतात हा प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे त्यातीलच काही पिकं ही मी पुढच्या भागातसुद्धा घेणार आहे तरी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करा आणि हा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वळूया आपल्या मुख्य भागाकडे तर त्याच्यामध्ये उन्हाळ्यात घेतलं जाणारं एक महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी शेतकरी मित्रांनो काकडीची लागवड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये केली जाते काकडी हे पीक मूळचं भारतीय असल्यामुळे त्याचे अनेक प्रकार आढळतात काकडी हे जे पीक आहे हे पीक आता बऱ्याच पिकांमध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा घेतलं जातं उन्हाळी हंगामासाठी पुणेरी खिरा व नवीनवान हिमांगी काकडी यांना जास्त मागणी असते काकडी पाचक व शीतल काकडी खाल्ल्याने दारूची नशा उतरते मानसिक विकारासाठी सुद्धा या काकडीचा उपयोग केला जातो काकडी जीवनसत्व म्हणजे जे जी विटॅमिन बी ते बी मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याचबरोबर लोह चुना फॉस्फरस ही खनिजे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्यामुळे काकडीला उन्हाळ्यात जास्त बाजार भेटतात त्याशिवाय उन्हाळ्यामध्ये तहान भागवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी काकडीसुद्धा खाली जाते शिवाय मध्यम ते रेताळ ही जी पीक आहे हे पीक मध्यम ते रेताळ जमिनीत येत असतं काकडीचे अनेक वान बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यापैकी शीतल पुणेरी खिरा संयोग प्रिया हिमांगी मावळी काकडी बालम खिरा यासारख्या अनेक प्रसिद्ध जाती आहे या पिकाची फळे कोवळी असताना काढणी केली पाहिजे काकडीची त्यामु त्यामुळे चांगले बाजार भेटतात जाती व हंगामानुसार काकडीचं जर विचार केला तर हेक्टरी दोनशे ते तीनशे क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं तर अशा पद्धतीनं हे काकडीचं पीक आपल्याकडे पाण्याची सोय जर असेल तर आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकता आणि नक्की या पिकापासून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात तर अशा पद्धतीने ही काकडी हे एक पीक आहे त्याच्यानंतर व्हिडिओत पुढे जाताना दुसरं पीक आहे ते महत्त्वाचं किंवा पैसे कमवून देणार ते म्हणजे कलिंगड कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत कमी खर्चात आणि जास्त नफा मिळवून देणारं वेलवर्गीय फळपीक आहे कलिंगडाला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते कलिंगड हे आरोग्यवर्धक व्याधीशामक स्वादिष्ट आणि थंड असं फळ आहे शिवाय आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक आहे त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागले आहेत परंतु मित्रांनो उन्हाळ्यात ह्या फळपिकाला जास्त मागणी असते बरेच जण याचा ज्यूस पितात किंवा कलिंगाडाच्या ज्या खाप आहेत तो ग जो घर आहे तो घर खात असतात पूर्वी हे जे पीक आहे हे पीक फक्त नदीपात्रातील वाळू मिस्री जमिनीत घेतलं जायचं पण अलीकडील उत्तम अलीकडील काही काळामध्ये उत्तम निस्राच्या मध्यम भारी ते हलक्या पण सेंद्रियुक्त जमिनीत हे पीक उत्तमरित्या येतं हे आपण बघितलंच आहे या पिकाला भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान मानवतं काका कलिंगडाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि संकरित अशा अनेक जाती आहे बाजारामध्ये त्यामध्ये शुगर बेबी आर्कामानिक शुगर किंग शुगर क्वीन सागर किंग या सुधारित जातीप्रमाणे काही खाजगी कंपनीच्या संकरित आणि ब भरपूर उत्पादन देणाऱ्या जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत आपण त्यांचा वापर हंगामानुसार करू शकता कलिंगडाची लागवड ही शक्यतो जानेवारीत करावी म्हणजे कलिंगडाची जी फळं आहेत ती फळं ऐन उन्हाळ्यात एप्रिल थी में में ते मेमध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात आणि त्यावेळेस जास्त बाजार असतात त्याला जातीने या कलिंगडाचं उत्पादनाचा जर विचार केला तर हेक्टरी अडीचशे ते तीनशे क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं त्यामुळे या पिकापासून जर आपल्याला पाण्याची सोय असेल उन्हाळ्यामध्ये तर चांगले पैसे आपण मिळू शकतात किंवा चांगलं उत्पादन घेऊ गिव... घेऊन चांगलं पैसा होऊ शकतो शेतकरी बांधवांचा तसं अशा पद्धतीने हे कलिंगडी अतिशय महत्त्वाचं आणि उन्हाळ्यात सगळ्यांना लोकप्रिय असं हे फळपीक आहे तर उन्हाळ्यामध्ये जर घेतला तर नक्की याला चांग बऱ्यापैकी बाजार भेटतात आणि याचं उत्पादन जास्त निघल्यामुळे चांगले पैसे मिळवून देत असतं त्याच्यानंतर पुढचं पीक आहे ते भाजीपाला पिकामधील मेथी पीक भाजीपाला पिकामध्ये मेथी महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी आहे मेथीचा वापर आहारामध्ये विविध प्रकारे करण्यात येतो महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये मेथीची लागवड केली जाते मोठ्या शहरांच्या आसपास तर आसपासचे जे भाग आहे त्या भागामध्ये मेथीच्या लागवडीखालील जे क्षेत्र आहे ते क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे कारण की त्यांना जे मार्केट आहे ते मार्केट लगेच उपलब्ध होत असतं भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड लागवड के करून जवळपास वर्षभर मेथीचं पीक घेता येतं उन्हाळ्यात हे पीक आणणं हे हे थोडं कष्टाचं काम आहे परंतु योग्य व्यवस्थापन केलं तर अगदी चाळीस ते पंचेचाळीस दिवसात हे पीक काढलेलं येतं शिवाय उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अभाव आणि उष्ण हवामान यामुळे हे पीक कमी प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि याचाच फायदा जे शेतकरी बांधव हो, उन्हाळ्यात हे पीक घेतात त्यांना होत असतो व चांगलं बाजार चांगले बाजार मिळून कमी कालावधीमध्ये हो कमी खर्चामध्ये जास्त पैसे कमवून देणारे हे पीक आपण घेऊ शकतात तर हे कमी कालावधीमध्ये येणारं कमी खर्चामध्ये येणारं आहे तर हे आपण घेऊ शकता जास्त पैसा कमवून देऊ शकतं असं हे मेथी पीक आहे त्याच्यानंतर पुढचं अतिशय महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे कोथिंबीर तर मित्रांनो कोथिंबीरची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये केली जाते कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादामुळे याला वर्षभर मागणी असते कोथिंबीरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जा केली जाते परंतु उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असलं तरीही मागणी मात्र भरपूर असते त्यामुळे कोथिंबिरीच्या उन्हाळी लागवडीस चांगला वाव आहे कोथिंबीर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी महत्त्वाची पालेभाजी आहे बऱ्याचशा महिला भगिनींना कोथिंबीर जर नसेल किचनमध्ये तर स्वयंपाक करणं अवघड होऊन जातं इतकी महत्त्वाची ही कोथिंबीर हे पीक झालेली किंवा भाजी बनवून अवघड होऊन जातं अनेक पदार्थात हिचा वापर केला जातो कोथिंबीरीच्या वड्या कोथिंबीरीची चटणी आणि कोशिंबीर हे पदार्थ तर सगळीकडे लोकप्रिय आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यात किंवा आपल्या पूर्ण देशामध्ये दे। त्यामुळे उन्हाळ्यात क उन्हाळ्यात कमी लागवड केली जाते याची कमी उत्पादन मिळतं या कारणामुळे कोथिंबीरवर कोथिंबीर चांगलाच भाव खाऊन जाते म्हणजे बाजार चांगले मिळून जातं शिवाय एकदम कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीत पस्तीस चा ते चाळीस दिवसात याचं जे कोथिंबीरचं उत्पादन आहे ते उत्पादन तयार होऊन भरपूर पैसा कमवून देणारं पीक आपल्या शेतकऱ्यांनी घेतलं तर फायद्याचं ठरेल काही ठिकाणी तर व्यापारी डायरेक्टली प्लॉटवरती येऊन सुद्धा खरेदी केलं जातात पुणे जिल्ह्यातील मनसर जुन्नर जो बाग आहे आंबेगाव तालुका आहे या ठिकाणी तेथील व्यापारी आहे ते व्यापारी डायरेक्टली प्लॉट खरेदी करतात आपण फक्त पीक आणायचं आणि ते जे पीक आहे ते पीक आणल्यानंतर आपण डायरेक्टली प्लॉट उकताही देऊ शकतो अशा पद्धतीनं मित्रांनो या कोथ कोथिंबीर आणि मेथी पिकाची जे लागवड तंत्रज्ञान आहे ह्या लागवड तंत्रज्ञानाचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवरती टाकलेले अधिक माहितीसाठी याचं उत्पादन घेण्यासाठी याची माहिती मिळवण्यासाठी आपण ते व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि आपल्याला याचा फायदा होईल तर मित्रांनो अशी यापैकी पिकं घेऊन कुठलेही एक दोन पिकं किंवा चारही पिकं ज्याला शक्य असेल त्याने चारही पिकं जर घेतले योग्य जर व्यवस्थापन केलं तर आपण उन्हाळ्यात या पिकांपासून चांगले पैसे कमवू शकतात अजूनही काही पिकं आहेत की ते उन्हाळ्यात घेतले तर त्यांना चांगला बाजार असतो परंतु ते एका भागात सांगणं शक्य नव्हतं म्हणून मी त्याच्यासाठी येणाऱ्या काही कालावधीमध्ये मी नवीन व्हिडिओ बनेल मित्रांनो आजच्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करून सांगा कमेंट करताना आपला गाव तालुका जिल्हा सांगत चला जेणेकरून मला समजेल की माझी माहिती ही माहिती कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि मित्रांनो शेवटी अतिशय महत्त्वाचं हा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन पिकाची माहिती घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील जे बेल आयकॉन बटन आहे हे बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या ज्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान